वरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बायोवेक जीव मन बदलतं. त्याचबरोबर हा जो पंप आहे, हा बॅटरीवर चालणारा जो पंप आहे तो तुमच्याकडे सहज उपलब्ध असतो असा हा पंप आहे. चला त्याच्या मध्ये टाका. तर या ठिकाणी हे गेरूचं पाणी, कॉपर मिश्रित पाणी, त्याच्यामध्ये जे कॉपर आहे तर ते आपण 2 ग्रॅमने या ठिकाणी या बॅरलमध्ये आधीच घेतलेलं आहे. तुम्ही पंपाला सेपरेट 20 लिटरला 2 ग्राम म्हणजे 40 ग्राम टाकू शकता. असा हा पंप या ठिकाणी फुल करायचा आहे. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये सायपर क्लोरो म्हणजे हमला नावानं, त्याच्यानंतर कॅनॉन नावानं, भरपूर नावानं कंपनीचं, आता हे जे आहे ऑल डाऊन 505 नावानं, म्हणजे भरपूर कंपनीचं मिळतं. आपल्याला कंटेंट काय पाहायचं आहे तर क्लोरोपायरीफॉस 50% आणि सायपरमिथिन 5%. अशा प्रकारे या ठिकाणी कंटेंट असणारं 2 मिलीनं घ्यायचं आहे. म्हणजे 20 लिटरचा पंप आहे तर साधारणतः 40 मिली या ठिकाणी घ्यायचे. आता तुमचा पंप किती लिटरचा आहे त्याच्यावरती हे थोडंसं अवलंबून आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचं मिश्रण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बऱ्यापैकी या ठिकाणी हलवून घेतल्यानंतर ही गाळणी काढायची नाही आहे. गाळणी जर तुम्ही काढली तर घट्ट द्रावण जाईल, जेणेकरून तुमचा पंप बंद पडू शकतो. गाळणीतून गाळून घेऊनच या ठिकाणी टाकायचं. तर आता यानंतर आपण हे सारं टाकून पंप या ठिकाणी फुल करणार आहोत. आणि फुल केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याचा डेमो झाडावरती पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी लाईव्ह डेमो आता बागामध्ये पाहणार आहोत. आपण पंप घेतलेला आहे आणि ब्रशने किंवा हाताने जी पेस्टिंग करायची त्याऐवजी पंप नेमकं कसं काम करतो आणि कसं आपल्याला होतंय तो आपण लाईव्ह डेमो या ठिकाणी बघू. करा अशा प्रकारे अगदी 7-8 सेकंदामध्ये आपलं एक बाजू झाडाची झालेली आहे. आपण दुसऱ्या वेळेस पलीकडून जेव्हा येऊ त्यावेळेस दुसरी बाजू या ठिकाणी करणार आहोत. करायची म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये आणि पटकन काम आपलं उरकणार आहे. वर मारीत जा. बस 10 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ जाऊ द्यायचा नाहीये. जर आपण जास्त वेळ जाऊ दिला तर आपलं औषध वाया जाणार आहे. फांटी उकून नको देऊ. फांटी कशा उकून. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाच आहे. तर एका झाडाला साधारणतः एका बाजूनं 10 सेकंद आणि दुसऱ्या बाजूनं 10 सेकंद असं 20 सेकंदामध्ये आपलं झाड होतंय. आणि याचं साधारणतः लिटरचं प्रमाण जे आहे तर एका झाडाचं परफेक्ट किती होतं ते आपण बघू. आता तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी पेस्टिंग या ठिकाणी आता ही झाडावरती तुम्हाला लागलेली दिसते. थोडीशी हातानापेक्षा ही थोडी पातळ असेल, परंतु जर बारीक होल असले तर त्या होलमध्ये सुद्धा आपलं जी पेस्ट आहे ती पण घुसणार आहे. आणि आपण जे कीटकनाशक या ठिकाणी वापरलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहे. अशा प्रकारे अगदी सोपं काम या ठिकाणी या माध्यमातून होणार आहे, जेणेकरून आपलं गाळिंबामध्ये येणारी मररोग ही समस्या आहे ती समस्या बऱ्यापैकी याने कमी होते. अशा प्रकारे या ठिकाणी डाळिंबाच्या झाडाची आपण काळजी घ्या. या ठिकाणी हा डेमो आपण आपल्या स्वतःच्याच बागेमध्ये या ठिकाणी करतोय की जेणेकरून आम्हाला ही सारी समस्या उद्भवायची किंवा 8-8, 10-10 दिवस हे काम चालायचं. आता 10-20 सेकंदात जर एक झाड म्हटलं तर माझ्या अंदाजे हलक्या हाती दोघंजणं जर असले तर 1 एकराची पेस्टिंग एकाच दिवसामध्ये होऊ शकते. तीसुद्धा कमी टेन्शनमध्ये कमी वेळेमध्ये होऊ शकते. अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवून या ठिकाणी यूट्यूबवर अपलोड करतोय. या ठिकाणी बघा तुम्हाला आता 10 सेकंदामध्ये या ठिकाणी या खोडाची पेस्टिंग छानपैकी होते. आणि हे जे ब्रॉड दिसत आहे ते सर्व खोडाला पेस्टिंग करायची, कारण या ठिकाणी हा जो मररोग आहे किंवा पिन होल बोरर हा बऱ्यापैकी या मोठ्याल्या फांटीवरती असतो, म्हणून या ठिकाणी त्याला पेस्टिंग होणं अतिशय गरजेचं आहे.
फक्त याचा थोडा आपण काय म्हणतो दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट, हाताने ज्यावेळेस आपण चोळतो तर अधिक घट्ट आपण काव किंवा पेस्ट म्हणतो ती लावू शकतो, यांना थोडी पातळ लागेल. पण हा जर डेमो तुम्ही 6 महिन्यातून एकदा जर केला तर कमी वेळेमध्ये बेस्ट रिझल्ट देणारा आहे आणि आपल्याला नक्की सर्वांना परवडेल. तर या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायची आहे. हा जो पंप आहे याच्यामध्ये द्रावण हलवत राहायला पाहिजे, ज्यादा पातळ पाणी नकोय, थोडंसं घट्ट पाहिजे, म्हणजे पंपातून 5 बी झालं पाहिजे. साधारणतः घेरूचं जे प्रमाण आहे एकरी 50 ते 70 किलोपर्यंत घेरू आपल्याला साधारणतः एकराला लागू शकतो. पाणी साधारण म्हटलं तर एका झाडाला साधारणतः 1 लिटर पाणी जातं आपल्याला, म्हणजे जर तुमचे 350-400 एकरात झाडं असतील तर तेवढं लिटर पाणी लागणार आहे. म्हणजे सायपर क्लोरो 2 ml जर म्हटलं तर तेवढं तुम्हाला लागणार आहे. कॉपर बुरशीनाशक जे तुम्ही घेताय 2 ग्रामने तेवढं तुम्हाला लागणार आहे. फक्त ज्यादा पातळ पाणी करू नका आणि ज्यादा घट्टही करू नका, मीडियम ठेवून या ठिकाणी बऱ्यापैकी पेस्टिंग करा. नक्कीच आपल्याला हा फायदा होईल. हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. परत एकदा आपल्या सर्वांचे